रामकृष्ण हरी नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला येथे. आपण आज दर्शन घेणार आहोत भगवान पांडुरंगांचे. आपण आलो आहोत श्री पंढरीनाथ देवस्थान येथे. अगदी ऐतिहासिक मंदिर आहे. भगवान पंढरीनाथांसोबत माता रुक्मिणी आणि राही माता या दोघींचंही तुम्हाला दर्शन होतील. तर एकमेव विदर्भातलं असं मंदिर म्हणेल मी जिथे भगवान पांडुरंगांच्यासोबत रुक्मिणी माता आणि राही माता या दोन्ही आहेत. तर आपण दर्शन घेऊया, या देवस्थानाचा इतिहास जाणून घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया, इथे आणखी काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आताच मी पुसला येथे येऊन पोहोचलो आहे. हे पुसला रेल्वे स्टेशन आहे आणि याच गाडीने मी खरं आलो आहे. ही बडनेरा नरखेड मेमो रेल आहे, मेमोस म्हणतात बहुतेक त्याला. आणि आता इथनं मी जाणार आहे पुसला येथील ऐतिहासिक अशा श्री विठ्ठल मंदिरामध्ये. हे पुसलाचं रेल्वे स्टेशन आहे. हा आहे ना पुसला येथील रिझर्वेशन काउंटर प्लॅटफॉर्मसाठी इथनं जाऊ शकतं. आणि इथनं ना असे ऑटो मिळतात जे पुसला गावात घेऊन जातात. चला याने जाऊया आपण. आज पाऊसही सुरू आहे सगळीकडे. रेल्वे स्थानकापासून गाव अगदी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही ऑटोने जाऊ शकता किंवा पायी जाऊ शकता. खरं तर ऑटोवाल्यांना माहितीच नव्हतं, त्यामुळे मग आम्ही पायी जातो आहे. थोडा पाऊस आता कमी झाला आहे, म्हटलं चला निघूया. रोड चांगले आहे. हे गाव इथनं सुरू होतं. तर हे आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला. हा जो बेल्ट आहे सगळा अमरावतीचा, तो ऑरेंज बेल्ट म्हणून ओळखला जातो. तर त्यात वरुड आहे, मोर्शी आहे, इनफॅक्ट हा नरखेड आहे. अगदी जे तुम्ही नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, वरुडला ॲक्च्युअल ऑरेंज सिटी म्हणून नाव आहे, वरुड ऑरेंज सिटी म्हणून. अगदी तेल्हारा, अकोट, अकोल्यातले ह्याही तालुक्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात ऑरेंज पिकवले जातात. संत्र्याची जास्त शेती ह्या सगळ्या बेल्टमध्ये केली जाते आणि हेच मग नागपूरला जातात. सो रेल्वे स्टेशनपासून माझ्यासोबत हे दादा होते, शेखर खोरगडे दादा आहे. थँक्यू व्हेरी मच. आता इथनं आपण हायवेकडे जाऊया, मग छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते पांडुरंगाचं मंदिर अर्थात भगवान विठ्ठलाचं जवळ आहे. थँक्यू व्हेरी मच. सो रेल्वे स्थानकाकडून आता हायवेकडे येऊन पोहोचलो. हा हायवे थेट तुम्हाला पांढुर्ण्याला घेऊन जाईल, म्हणजे मध्य प्रदेशकडे. आता आपल्याला ॲक्च्युअली या भागात जायचं आहे, इकडे समोर, तिकडे बेल नदीच्या किनाऱ्यावर. मग पांडुरंगांचे अगदी सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे, मोठं गाव आहे आणि बहुधर्मीय लोक राहतात तिकडे. इथे आहे पुसलाचं बसस्थानक आणि समोरच ऑटो स्टँडही आहे. आपल्याला जायचं आहे गावच्या आत, बेल नदी जिकडे आहे तिच्या किनाऱ्याकडे. बस स्टँडचा परिसर आहे पुसला गावचा. आता इकडे ऑटोही थांबतं तिकडे मागे. इकडे बस स्टँडही आहे. आय थिंक इथनं आपल्याला आज जायचं आहे. हा चौक आहे, हे पुसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. आणि आपण जवळजवळ आपल्याला खाली जायचं आहे. इथेही एक चौकच आहे खरं तर. तर आपण श्री भगवान पांडुरंगांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी सुंदर स्मारक आहे आणि बेल नदी इथनंच वाहते. मोठं असं ब्रिज आहे आणि याच्या बाजूलाच पांडुरंगाचं मंदिर आहे. तर इकडे ना आज काहीतरी पाईपलाईनचं काम आहे तसा आवाज येतो. आणि बघा इकडे ना अगदी सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ प्रतिमा आहे, नमन करा त्यांना. आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला इथे. आणि आता ना इथे बघा इकडे कळस दिसतो आहे पांडुरंगांच्या मंदिराचं. आपण तिकडे जाऊयात. नमस्कार करा पुन्हा एकदा. चला. ही आहे इथली बेल नदी आणि या नदीच्या किनाऱ्यावर अनेक मंदिरं आहे.
सुंदरशी, आणि याच नदीच्या किनाऱ्यावर पुसला एक सुंदर नगर स्थित आहे. इथनं मंदिराचा दरवाजा आहे, द्वार आहे. श्री भगवान विठ्ठल यांचं मंदिर. सो पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आल्या आल्या इथे बाहेर तुम्हाला अगदी सुंदर नक्षीकाम दिसेल. द्वारशाखेच्या आधी अर्थात अंतराळ या देवालयाला खरं तर सभामंडप हा नवीन आहे, पण याला सभामंडपच नाही आहे, गर्भगृह आहे आणि त्याच्या समोरचा भाग आहे. कीर्तिमुख आहे द्वारशाखेवर, त्यानंतर द्वारपालही आहे आणि वर द्वारशाखेच्या वर श्री गणाजी आहेत. इथे श्री गणाजी आहेत विराजमान. चला तर आपण भगवान पंढरीनाथांचे दर्शन घेऊया. आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे अर्थात पुसल्याला यावं लागेल. ही द्वारशाखा आहे मंदिराची आणि ही अगदी अलंकृत अशी द्वारशाखा आहे. संपूर्ण पाषाणामध्ये ही अलंकृत केली आहे. बघा दरवाजे एवढे सुंदर आहे ना याचे, की ओनली एक्सप्लेन तुम्ही इकडे येऊन नक्की बघा. आणि आता आपल्या समोर साक्षात भगवान पंढरीनाथ विराजमान आहे. भगवान पंढरीनाथ हा रुक्मिणी माता, राई माता. हा राई माता, राई आणि रुक्मिणी म्हणतो ना. आय थिंक विदर्भामध्ये एकच मंदिर असेल, एकच मंदिर जिथे तिन्ही मूर्त्या एकाच गावात. हा बरोबर. कारण ही जे ही विहीर आहे याला बंद केली, इथे विहीर आहे एवढी छोटी. अरे वा, या विहिरीवर पूर्ण ते सिंहासन उभा आहे. त्या विहिरीला षटकोनी असं बांधण्यात आणलेलं आहे. अच्छा अच्छा, षटकोनी. हा मग त्याचा आहे व्यास कमी केलेला आहे. अच्छा, वर्ण व्यास कमी करून टाकला. कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ती खुली केली जाते आणि आषाढी एकादशीच्या पाचव्या दिवशी नंतर या विहिरीत तीर्थ काढतात. त्याला किराळी यायची. आणि हे ना हे काही आत्तापासून होत नाही, ही 200 साधारण 200 वर्षाची परंपरा. बघा आता 200 वर्षाचंच तुम्ही पाहून घ्या की तेव्हा कसं करत असणार आणि किती नावलौकिक असेल या स्थानाचं. असं हे सुंदर स्थान आहे. भगवान पांडुरंग अगदी सुंदर दिसत आहेत आणि देवी राही आणि रुक्मिणी माता ह्या सगळ्या इथेच विराजमान आहे. रुक्मिणी मातेचं तर हे विदर्भ, त्या विदर्भ कन्याच आहेत. आपण ना त्यांचं नमस्कार करूया. हे बघा फार सुंदर. आणि ह्या संपूर्ण पाषाणातील प्रतिमा आहेत. भगवान विठ्ठल आहे, त्यांची शृंगार पूजा झाली आहे. खूप खूप सुंदर दिसत आहेत. बघा इकडे मोर आहेत सुंदर असे. इथे ही मोर आहे, ही खरं तर प्रभावड आहे आणि ती फार सुंदर या पूर्ण ह्या मंदिरामध्ये ही अगदी आकर्षक अशी दिसते. आपण ना भगवान पंढरीनाथांचे दर्शन घेऊया. नमस्कार करा. आणि या मंदिराला कळस नाही आहे. या मंदिराला कळस नाही. मी आधी ते याच्या समोर एक मंदिर आहे, भक्त पुंडलिकांचं मंदिर आहे ते, आणि मला वाटलं तेच आहे, पण हे खरं ऍक्च्युअल पंढरीनाथांचं मंदिर आहे. बघा सुंदर. नमस्कार का. तर या भागामध्ये आहे रुक्मिणी माता, ज्या स्वतः विदर्भातूनच येतात, विदर्भ कन्या आहेत. त्यांचं जन्मस्थान कौंडण्यपूर इथेच अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि ह्या आहेत राही देवी. विठ्ठलाच्या उजव्या बाजूला हा राही माता, राही माता असतात. डाव्या बाजूला ह्या रुक्मिणी माता आणि या भागात राही माता. राही म्हणजे खरं तर राधा देवी. राधा देवी. आणि हे असं मंदिर ना, या आधी मी कोल्हापूरमध्ये मिरजकर तिकटी आहे तिकडे आहे, तिथे एकदा दर्शन घेतलं होतं. आणि आता कितीतरी वर्षानंतर इथे विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातलं हे पुसला ऐतिहासिक असं एक सुंदरसं नगर, तिथे साक्षात पांडुरंग राही आणि रुक्मिणी मातेसोबत विराजमान आहे. नमस्कार करा. 200 बरोबर. आणि ह्या मंदिराला साधारण 200 ते 225 वर्षाचा इतिहास लाभला आहे. आपण हे मंदिर बाहेरनंही पाहूया. श्री अमृतनाथ महाराज यांनी या देवालयातील मूर्तीची स्थापना केली होती. बघा हे खालचा जो भाग आहे ना, तोही खूप सुंदर त्यांनी सजवला आहे. इनफॅक्ट एक एक गोष्टीकडे खूप त्यांनी बारकाईने लक्ष दिलं आहे आणि अगदी सुंदर, कारण हे अख्खं गर्भगृह जे आहे ते पाषाणातलं आहे. हे बघा खूपच सुंदर.
तुम्ही आल्यास तिकडे नक्की या. अमरावतीवरनं वरुडला येऊ शकता किंवा मोर्शीला येऊ शकता, हे जवळचे दोन्ही तालुके आहेत खरं तर. आणि तिथनं मग इथे येण्यासाठी तुम्हाला फ्रिक्वेंट बसेस आहेत किंवा मग प्रवासी साधनं इथे येण्यासाठी. 12 किलोमीटर दूर आहे. हां, आणि वरुडपासून तर खूप जवळ आहे, 10 ते 12 किलोमीटरमध्ये तुम्ही इथे पोहोचता. सर इथे काही उत्सव वगैरे? अमरावती छिंदवाडा रोड आहे. हां बरोबर, कारण इकडे पांढुर्णा आहे समोर. पांढुर्णा आहे इकडे 12 किलोमीटर नंतर एमपीची बॉर्डर, मध्य प्रदेशाची बॉर्डर आहे. तर आपण पांडुरंगांचे दर्शन घेतले, राही मातेचं घेतले, त्यानंतर रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. तिन्ही दर्शन तुम्हाला इथे होऊन जातील अगदी सुंदर असे. हे आहेत पुंडलिक. हा हे पुंडलिक, पुंडलिकांचं दर्शन घ्या. सुंदरशी त्यांची प्रतिमा आहे. आता आपण ना थोडं मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया. चला आपण बाहेर जाऊयात. तर आपण खरं पांडुरंगाचं दर्शन घेतले, बाहेर ना इथं इतर देवी देवताही आहेत, त्यांचंही मी तुम्हाला दर्शन घडवतो. एक तर इथे श्री अमृतनाथ महाराज आहेत, त्यांनीच पांडुरंगांची स्थापना केली आहे. अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आहे इथे, त्यांनाही नमस्कार करा. प्रभुक आहेत इथे. त्यानंतर इथे गणाजी आहेत, श्री गणेश, आणि खूप सुंदर ते प्राचीन आहेत अगदी असे. पुंडलिक महाराजांचाही फोटो आहे इथे मूर्तिजापूरचे. आणि इथे नंदीदेव आहेत, त्यांनाही नमस्कार करा. आपण मुख्य मंदिरामध्ये पंढरीनाथांचे दर्शन घेतले. आता हे मंदिर बाहेरनं कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो. या भागात बेल नदी आहे समोरच, आणि अगदी उंचावर अगदी सुंदर असं हे देवस्थान आहे. हे मंदिराचं नक्षीकाम आहे बघा. हा जो कळस आहे हा नव्याने बांधला आहे? नव्याने बांधलेला आहे. अच्छा, त्यांनी कळस बांधला तो. हा हा, ते राहिले नाही. अच्छा, ते राहिलच नाही आता. ओके, गोमुख आहे बघा. एक एक छोटी छोटी वस्तू ही एवढ्या सुंदर प्रकारे बांधण्यासाठी तुमची नजर तेवढी सुंदर असायला हवी, त्यामुळे तुम्ही हे सगळं असं करू शकता. सर ही विहीर आहे का? हो, अशा 5 विहिरी आहेत. अच्छा, हे बघा की एवढी छोटी विहीर. मी अशा ना मामाच्या घरी पाहिली होती, म्हणजे मामाच्या गावी. पांडुरंगाच्या पायाखाली जी विहीर आहे तिला गंगा म्हणतात. ओ अच्छा, भगवान पांडुरंगांच्या पायाकडे सरांनी जी विहीर दाखवली होती गोदावरी. अच्छा, हिला गोदावरी असं म्हणतात आणि ती गंगा. हे इकडे छोटे छोटे जे पार्ट्स आहेत ना, 150 वर्षापूर्वीचं झाड आहे शमीवृक्ष. हे शमीवृक्ष? ओ अच्छा, मी हे पहिल्यांदाच पाहिलं. हे आहे पुंडलिकांचं मंदिर. या विहिरीचं नाव यमुना आहे. इथे 5 विहिरी आहे. अच्छा, वा, या सगळ्यांना पाणी आहे हा एवढ्या उंचावर पण? हो खूप पाणी आहे. आणि ती जी विहीर आहे हा तिकडे आणखी एक. अच्छा, गंगा जमुना गोदावरी आणि सरस्वती इथे आणखी एक विहीर आहे. ओके बरोबर. हां हां बरं. ते आणखी छोटंसं मंदिर आहे. महादेव आहे, पादुकाही आहे त्यावर. हा खूप ऐतिहासिक भाग आहे खरं तर. अख्ख्या गावचा इतिहासातलं मोलाचं पान आहे इथे. आणि आता आपण जोशी सरांकडून थोडी माहिती. तर मी पुसला येथील श्री पंढरीनाथ देवस्थान इथे आहे आणि माझ्यासोबत जोशी सर आहे. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया. त्यांच्याच घराण्यातलं हे देवालय आहे वंश परंपरागत. तर आपण त्यांच्याकडून थोडी देवस्थानाबद्दलची माहिती घेऊया, इथल्या उत्सवांबद्दलची माहिती घेऊया. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. हे जे मंदिर आहे याच्यामध्ये 3 मूर्त्या आहेत. हां, हे प्राचीन मंदिर आहे. 200 वर्ष झाले याला पूर्ण. आणि हे पाटकांचं मंदिर आहे. अच्छा अच्छा. हां पाटक. हां, अमृतनाथ महाराजांनी पाटकांना दत्तक घेतलं होतं. अच्छा, आणि त्याच्यामुळे त्यांचं ते मंदिर आहे. त्याच्यामध्ये 3 मूर्त्या असल्यामुळे मंदिरात देवाच्या पायाखाली छोटीशी विहीर आहे. ओ अच्छा अच्छा. आणि पूर्ण जे मंदिर जे बनलेलं आहे ते पूर्ण काळ्या पाषाणात. बरोबर. आणि हे जे खांब वगैरे आहे हे पाषाणात? पाषाणात. अगदी अगदी सुंदर. इकडे दाखवतो मी तुम्हाला. इथे ना अमृतनाथ महाराज आहे, त्यांना प्रणाम करून घ्या. सुंदर प्रतिमा आहे त्यांची. पिलर्स आहेत. हां,
हे जनरली लाकडी असतात? नाही, ते खांबाचे आहे. हे खांबाचे आहेत, बरोबर. असं असं जे काम असतं ते लाकडावर खूप करतात. देवाचं हे जे नक्षी काम आहे, सिंहासन, हे पूर्ण गोट्याचं आहे. हो, अरे वा, मोहन जोशी सर माझ्यासोबत आहे आणि सर एवढी सुंदर माहिती देत आहे या देवस्थानाची की आपल्याला ऐकतच राहावंसं वाटतं. मोहन सर, मला एक सांगा, इथे कोणकोणते उत्सव साजरे केले जातात? मला त्याचबरोबर अमृतनाथ महाराजांबद्दल आषाढी एकादशी आणि कार्तिक पौर्णिमा, हे दोन्ही दोन्ही उत्सव मोठ्या जोमात असतात. आता 4-5 दिवसांनी आषाढी एकादशी, बरोबर. हा, आणि त्यानिमित्तच खरं तर आपण इकडे आलो आहे पंढरीनाथांचं दर्शन घेण्यासाठी. आणि कार्तिकेत जे आहे तो मोठा उत्सव असतो इथे, खूप मोठा उत्सव असतो. अच्छा, तरी 1000-2000 लोक येतात त्यावेळेला इथे. खरं आहे. मला अमृतनाथ महाराजांबद्दल सांगा ना थोडं माहिती. अमृतनाथ महाराज एक संत होते, ब्रह्मचारी होते. त्यांनी या मूर्त्या पंढरपुरावरून आणल्या, बरोबर, आणि ते स्थापना केली त्यांनी, प्राणप्रतिष्ठा. एवढं सुंदर प्रतिमा आहे. आणि त्यांनी रामकृष्ण पाठक म्हणून जे होते त्यांना दत्तक घेतलं होतं. अच्छा. रामकृष्ण पाठकला 4 मुलं आहेत. आनंदराव पाठक हे, गणपतराव पाठक, व्यंकटेश पाठक, आणि हे सगळे घर आसपासच आहेत. इकडे जो पूर्ण वाडाच आहे, वाडा. हा, अच्छा, हा वाडा आहे, वाडा आहे. तर आनंदराव पाठकला मुली असल्यामुळे आम्ही या देवस्थानामध्ये इतकं हे नाही झालं, कारण तुम्ही जोशी झालात. पण खरं आई आईंच जे कूड आहे त्यातलं हे देवस्थान आहे. तुम्ही देवस्थान आहे आणि बहुतेक पुसल्याला राहतो मी, पण पूजा वगैरे जे करतात प्रकाश पाठक म्हणून आहे, ते पूजा वगैरे इथे त्यांचं घर आहे. प्रकाश पाठक पूजा करतात इथे. नित्य पूजा केव्हा केव्हा होते? सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. आणि या गावाबद्दल सांगा ना, सुंदर गाव आहे, टुमदार आहे, अगदी सातपुड्यातलं कुशीतलं असं म्हणता येईल. इकडे खर तर संत्र्यांच्या शेती, संत्र्याची शेती आहे इथे. मोठा जंगल आहे, महेद्रीचा जंगल आहे. आणि हा हा सीमारेषेवरचा टायगर आहे. हो सर, तुमच्या लहानपणी कसं होतं हे गाव सांगा ना. आमच्या लहानपणी म्हणजे पूर्ण दगडार होते, पूर्ण असं, म्हणजे काही रस्ते वगैरे काहीच नव्हते, काहीच नव्हतं. मग डेव्हलपमेंट झालं हळूहळू, हळूहळू डेव्हलपमेंट झालं छान. आता गावाची लोकसंख्या आहे 15,000. हा खरं, 15 मोठं गाव आहे, बरोबर. आता तर अगदी हायवेज आहेत मोठे मोठे. आणि हा हायवे हा NH नाही आहे, हा आपला महाराष्ट्राचा हायवे आहे. हा इथे एकदम छिंदवाडा स्टेट बोर्ड स्टेट चेंज करतो तो स्टेट हायवे आहे, बरोबर. तर ही सगळे लोक येतात इथे. हो खरंच, खूप लोक येतात दर्शनासाठी आणि माझ्यासारखे येतात कारण मला ऐतिहासिक स्थानं अगदी खूप मला खूप आवडतात. आणि पांडुरंग विशेष, माझ्या आजोबांचं नावही पांडुरंग आहे, त्यामुळे ते आसपासच असतात माझ्या. खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. खूप नमस्कार. थँक्यू व्हेरी मच रामकृष्ण हरी. प्रकाश जी, हा या स्थानाबद्दल सांगा ना काही मला. देवालयाबद्दल काय सांगाल? देवाला, हा मंदिराबद्दल. हा येता देवळाची माहिती. हा 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 माहिती हे आता अमृतनाथ महाराजांचं आहे मूळ. हा, ते अमृतनाथ महाराज हे या ठिकाणी संत म्हणून झाले 200 वर्ष आधी. हा, ते याचेच मूळचे पुसल्याचे. हा, पुसल्याचेच होते. पुसल्याचेच. आणि त्यांचे 3 जन्म इथं पुसल्यामध्ये झाले असे म्हणून सांगत होते. हो, अच्छा. ते लोकांचं असे सांगत होते का माझे 3 जन्म याच्या पूर्वी झाले. हा म्हणजे 3रा जन्म पाठकांचा. आणि ते त्यांना सांगितलं की हे माझ्या संत कुळामध्येच 3 जन्म झाले. अच्छा. पाठुरंगाच्या त्याच्यामध्ये याच्यात ते राहत होते. 3 ठिकाणी देवळं होते. अच्छा, पुराण काळामध्ये त्याच्या ह्याच्यात काळामध्ये 3 ठिकाणी पांडुरंगाचेच देव. आणि तिथं त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं. अच्छा, आणि त्यातलं हे स्थान पण होतं तिथं. प्रत्येक ठिकाणी त्याच्या समाध्या होत्या. ओ, ते म्हणजे 2 आले जन्म तसे याचे जन्म. अच्छा, प्रत्येक जन्मामध्येच सांगताय तुम्ही. 2 उदासीच्या घरामध्ये जन्मास आले आणि 3 हे ब्राह्मण समाज म्हणून त्याच्यामध्ये आले. अच्छा,
अच्छा, आणि मग तिन्ही ठिकाणी ते इकडेच होते म्हणजे हेच देवालय सांगताय तुम्ही? ओके, मला वाटलं तीन वेगवेगळे देवालय आहेत पण ते इथेच होते सर्व, म्हणजे खाजगी देवस्थान होतं. हां बरोबर, आम्ही खाजगी ट्रस्ट करून दिलं. हां हां ठीक आहे, त्याच्यामुळं आता हे ट्रस्टमध्ये झालंय. त्याचा नंबर आता लागला आहे तसा 1383 मध्ये. थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी, खूप खूप धन्यवाद माहितीसाठी. हो, तर पाठक सर मला सांगत होते की जे अमृतनाथ महाराज आहे यांनी हे जे देवालय स्थापन केलंय पंढरीनाथांचं, ज्यांचं जाणं पंढरपूरला होत नाही त्यांनी इथे दर्शन घ्यावं, याला प्रति पंढरपूर असं आपण संबोधतो. त्यांनी प्रति पंढरपूर केलं, ती ही जागा म्हणजे पुसला. अशी अशी खूप वेगवेगळी माहिती पाठक सर मला देत होते आणि तेही खूप दिंड्या येत होत्या. हा, पूर्वीच्या काळामध्ये पुष्कळ दिंड्या येत होत्या, त्या दिंड्या आता कमी झाल्या. आजकाल वारकरीच ते कुठं राहिले त्याच्यामुळे दिंड्या कमी. हा नाही, पण इथे दर्शनासाठी नेहमीच भाविक येत राहतात. तर अमृतनाथ महाराजांची पोथी सुद्धा आहे, तुम्ही इथे आलाच ते नक्की पाहू शकता, वाचू शकता. तर ते इथे आहे. श्री कृष्ण अर्पणमस्तु, श्री अमृतनाथ महाराज की जय. सात अध्याय आहेत. आणि ही पोथी कोणी लिहिली? आमच्या वडिलांनी. आणि काय नाव त्यांचं? व्यंकटेश पाठक. आमच्या वडील वाचले. अच्छा अच्छा, ते आता ह्यात नाही. त्यांनी आमच्या आजीने लिहून ठेवलं होतं, त्याच्यावर त्यांनी महाराजांचं ती पोथी बनवली. पाहिलं नाही महाराजांना, नाही पाहिलं कोणच. हो खरं आहे, पोथी आहे याच्यात माहिती सुद्धा आहे. तुम्ही इकडे आलास तुम्ही ते पाहू शकता, वाचू शकता. धन्यवाद. तर आपण अमृतनाथ महाराज आणि श्रीगणपती महादेव यांचे दर्शन घेतले. येस, पाठक सरही आहेत, तेही मी थोडी माहिती सांगत होते. इथे ना वर खूप सुंदर असे फोटो आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, दत्तदेव आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे, गजानन महाराज आहे, आणि इतर देवी देवताही आहे. इथे श्री ज्ञानेश्वरांचा अगदी अगदी सुंदर, अगदी त्यांची सुंदर अशी प्रतिमा आहे. त्यांचे हे त्यांना हे प्रणाम करा. एक अगदी छोटे छोटे मंदिरच आहे खरं तर इकडे समोरच. आणि ना इकडेही काही फोटो आहे, वेगवेगळ्या विहिरी ज्या आहेत त्या त्यांचे वेगवेगळे नाव आहेत. इथे सध्या या देवालयात ना खरं काही नाही, हे बंद आहे, या पुराण काळातलंच मंदिर आहे. आणि असे काही मंदिरं खाली सुद्धा तुम्हाला दिसतील, अगदी इकडून तुम्ही आलात की ते तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील. सो हा देवस्थानाचा अगदी सुंदर परिसर. मला खात्री आहे तुम्हाला पंढरीनाथांचं हे देवालय नक्की आवडलं असणार. आणि पुसलामध्ये कधी तुम्ही आलात तर इकडे नक्की या. अगदी सुंदरसं आणि ऐतिहासिक असं हे नगर आहे. आणि मोर्शीपासून म्हणा किंवा वरुडपासून म्हणा, हे स्थान अगदी जवळ आहे. भगवान पांडुरंगांचं ऐतिहासिक रूप इथे विराजमान आहे, जागृत देवस्थान आहे. तुम्हाला जेव्हा किंवा वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. रामकृष्ण हरी.